पुण्यातील पोर्च कार अपघात प्रकरणावरून राहुल गांधी यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला श्रीमंतांच्या मुलानं कुणाला जिवेठार मारलं तर त्याला केवळ निबंध लिहिणं एवढाच नियम असेल तर मग ट्रक बस उबर ओला ऑटो रिक्षा किंवा टॅक्सी चालकानं अपघात केला तर त्याला तुम्ही निबंध लिहायला का लावत नाही असा सवाल त्यांनी केला दरम्यान राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील चोख प्रत्युत्तर दिलं मुंबईत माध्यमांशी बोलत होते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी व त्यांच्या नेतृत्वाची जोरदार पाठराखण केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी एकटेच राहुल गांधी यांची टिंगल करतात पण देशातील बहुसंख्य जनता त्यांच्याकडे गांभीर्यानं पाहते असं म्हणाले लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमतापेक्षा कमी जागा मिळाल्या तर देशातील समविचारी पक्षांची मोठ बांधून आम्ही एक स्थिर सरकार देण्याचा प्रयत्न करू असंही पवार यावेळी म्हणाले देवेंद्र फडणवीस पुण्यात आले होते बिल्डर लॉबी त्यांच्यावर दबाव टाकू शकते हा सगळा फोर्स असू शकतो माझ्या माहितीप्रमाणे पुणेकरांचं समाधान करण्याकरता ते आले होते पोलीस अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीनं तपास केला असं काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी म्हटलं आहे दरम्यान रवींद्र धंगेकर पुढे बोलताना म्हणाले पुणेकरांना दाखवणारा देखावा आहे पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणात त्या रात्री बरीच माया जमा केली आहे पोलिसांनी चुकीचा तपास केला पुणे पोलिसांनी पैसे घेतले आणि एवढे पैसे घेतल्याशिवाय व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात नाही असं धंगेकर यांनी म्हटलंय पुणे अपघात प्रकरणी बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा तसंच विनापरवानगी पोरशे वाहन वितरित करणाऱ्या वितरकावर कडक कारवाई करावी अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे यामध्ये अग्रवाल यांनी त्यांच्या अल्पवयीन मुलाला वाहन परवाना नसतानाही वाहन चालवण्यास दिल्यानं दोन निरपराध व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू झालाय त्यामुळे यासाठी जबाबदार असलेल्या अग्रवाल यांच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी दानवे यांनी केली आहे पुण्यातील हिट अँड रन प्रकरणात पहिल्या क्षणापासून पोलिसांकडून सक्त कारवाई करण्यात आली आहे पोलिसांनी तीनशे चारचं कलम लावलं होतं आरोपीला कोठडी मिळावी म्हणून पोलिसांनी बाल न्यायमंडळात अर्ज दाखल केला परंतु बाल न्यायमंडळाच्या निर्णयानं पोलिसांसह आम्हाला देखील धक्का बसला आहे असं उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुणे पोलीस आयुक्तालयाला अचानक भेट दिली त्या ठिकाणी संपूर्ण घटनेचा आढावा घेतला व माध्यमांशी संवाद साधला